एक धक्कादायक बातमी शुक्रवारी कोल्हापूरच्या पंचगंगा नदीमध्ये पडून एक भीषण अपघात झालाय। तर शिवाजी पुलावरून मिनी बस 100 फूट खाली पंचगंगा नदीमध्ये कोसळून झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झालाय तर 3 जण गंभीर आहेत आणि शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली आहे। तर देवदर्शन करून पुन्हा कोल्हापुरात परतत असताना नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं आणि ही दुर्घटना घडली। पुण्यातील बालेवाडी इथं राहणाऱ्या केदारी वरखडे आणि नांगरे कुटुंबातील 13 जणांचे नाहक बळी गेले। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत। अमोल, काय सांगाल, एक दुर्घटना घडलेली आहे पंचगंगा नदीमध्ये, मिनी बस कोसळून ही दुर्घटना घडली आहे आणि याच्यामध्ये 13 जणांचा मृत्यू झालेला आहे, काय अपडेट्स मिळतात याविषयी? नक्कीच फरा, हा घात होता की अपघात आता हे विचारायचा प्रश्न निर्माण झालाय, कारण की महाड दुर्घटना झाल्यानंतर सरकार जागं झालंय का नाही हा प्रश्न पडतोय। कारण की जो शिवाजी पूल होता पंचगंगेवरील, हा 140 वर्षापूर्वीचा पूल होता, त्याला जो त्याच्याच बाजूला एक नवीन पूल बांधण्याचं काम चालू होतं, मात्र पुरातत्व खात्याने हे आदेश थांबवल्यानंतर ह्या पुलाचं काम तातडीनं थांबवण्यात आलं आणि वाहतूक जी आहे ती जुन्याच पुलावरून पुन्हा चालू करण्यात आली। मात्र आज काल रात्री एक अशी दुर्घटना घडली की एक मिनी बस जी होती ती कठड्याला धडकून खाली ती 100 फूट नदीमध्ये पडली आणि यामध्ये 16 जण होते, त्यातले 3 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे, मात्र जे 13 जण होते ह्यातल्या 13 जण जे आहेत ते मृत्युमुखी पडलेले आहेत। एक दुर्दैवी घटना अशी आहे की फरा, या घटनेमध्ये एक 11 महिन्याचं बाळ होतं, ज्या बाळाच्या नवसासाठी हे सगळं कुटुंबीय, केदारी कुटुंबीय आणि नांगरे वरगडे कुटुंबीय जे गणपती पुळ्याला गेलं होतं ते तिथून परतत असतानाच ते कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शन घेतलं, त्यानंतर ते काही अंतरावर थांबणारच होते, इतक्यात काळानं त्यांच्यावर घाला घातला आणि पुलावरून त्यांची गाडी खाली गेली। महत्त्वाची बाब म्हणजे अशी की ही घटना झाल्यानंतर तातडीनं आपत्ती व्यवस्थापन तिथं आलं, त्यांनी मदत कार्य केलं, पालकमंत्री तिथे होते, त्यांनी विचारपूस केली, कुटुंबांचं सांत्वन केलं, मात्र केदारी कुटुंबियांच्या अख्खं कुटुंब यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत। आता फक्त सचिन केदारी म्हणजे जे सचिन केदारी आहे त्यांचे वडील आणि त्यांचा भाऊ आणि आत्ता या अपघातातून त्यांची आई म्हणजे मंदा केदारी ह्या वाचलेल्या आहेत, मात्र संपूर्ण कुटुंबाचा इथं मृत्यू झालेला आहे, याला जबाबदार कोण आता हा प्रश्न स्थानिक लोक तिथं विचारत आहेत। वारंवार पुलासंबंधी प्रश्न निर्माण करत असताना सरकार मात्र याकडे दुर्लक्ष देते। दुसरी गोष्ट म्हणजे अत्यंत शोकाकुल वातावरणात बालेवाडीतील त्यांच्या घराजवळ साश्रुनयनांनी सगळ्यांना निरोप देण्यात आला, प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आश्रू। नक्कीच अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। तर एकूणच संपूर्ण कुटुंब या ठिकाणी उद्ध्वस्त झालेलं आहे, तर 13 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे, त्याच्यामुळे या सर्व अपघातासाठी जबाबदार कोण असाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय।